सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भवानी नगर मध्ये विकास काम केल्याने मंत्री सदाभाऊ खोत यांची गावकऱ्यांनी चक्क उंटावर बसून मिरवणूक रॅली काढली. ताकारी ते भवानी नगर बंदिस्त पाईपलाईन रेल्वे अंडर ब्रिज साठी आणि विकास काम यासाठी तब्बल 7 कोटी मंजूर केल्यानं गावकऱ्यांनी गावातून उंटावरून मिरवणूक काढली. सदाभाऊ खोत यांनी सत्ता नसताना या ठिकाणी काम करून दिल्यानं गावकऱ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या तालुक्यात अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता भोगलीये पण विकास कामं केली नाहीत. मात्र भाजप सरकार आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामं झाली आहेत आणि यामुळेच आज या गावकऱ्यांनी माझी उंटावरून मिरवणूक काढली, मी भारावून गेल्याचं खोत म्हणाले. या परिसरातील जनतेची गेली अनेक वर्षाची मागणी होती की आमची शेती ही रेल्वे लाईनच्या वरच्या बाजूला आहे, डोंगराच्या बाजूला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, व आणि त्या ठिकाणी शेतामध्येसुद्धा मोठ्या संख्येनं लोक राहत आहेत आणि रेल्वेच्या मोठ्या लाईनी जर झाल्या तर आम्ही अलीक पलीकडे जायचं कसं, आमचा ऊसाची वाहतूक कशी करायची, शेतमालाची वाहतूक कशी करायची, ह्या अनेक समस्या गेली 30-35 वर्ष इथली जनता मांडत होती आणि या समस्याला खऱ्या अर्थानं तोंड देत होती. मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जी असतील, अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं आम्ही आग्रह धरला की या ठिकाणी भुयारी मार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ताकारीला 4 कोटी रुपये भुयारी मार्गासाठी आणि भवानी नगर या गावाला 4 कोटी रुपये भुयारी मार्गासाठी या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं मंजूर केले आणि त्यामुळं आता इथल्या जनतेचा जाण्यायेण्याचा मार्ग सुकर होणार आहे आणि म्हणून आनंदामध्ये इथल्या जनतेनं खऱ्या अर्थानं उंटावरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. खरं जर बघितलं तर मी हे श्रेय इथल्या जनतेला, इथल्या माईमौल्यांना, शेतकऱ्यांना देऊ इच्छितो की त्यांनी गेली अनेक वर्ष हे मागणी केलेली होता आणि संघर्ष केलेला होता आणि त्याला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळालेला आहे.